अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील ढालसिंगी येथील विद्यार्थ्यांनी चक्क पंचायत समिती कार्यालयातच शाळा भरवली आहे। ढालसिंगी येथील 49 पटसंख्या असलेल्या शाळेला एकच शिक्षक असल्याने शाळेतील विद्यार्थी, पालक आणि काही गावकऱ्यांनी पंचायत समिती गाठत शिक्षकांची मागणी केली आहे। तसेच या शाळेत ज्या शिक्षकांची नियुक्ती केलेली आहे ते हजर न झाल्याने सदर शिक्षकावर देखील कारवाई करण्याची मागणी पालकांनी यावेळी केली आहे। यावर गटशिक्षण अधिकारी यांनी परवाच तुमच्या शाळेला शिक्षक देतो असे आश्वासन देखील दिले। काय नाव तुझं? कोणत्या गावाला आहे? ढालसिंगी। शाळा कधीपासून चालू झालेली आहे? चालू। आता शाळेमध्ये शिक्षक किती दिवसापासून येत नाही आहे? येतच नाही आहे। म्हणजे आतापर्यंत काही शिकवलेलं नाही शाळेत? एकच शिक्षक आहे। मग तुझे वडील आले का इथं? नाही। पालक वडील कोण आहे? पालक कुणी आलाय का? मुलांसाठी ना शाळेत शिक्षक असून किती दिवसापासून शाळेत शिक्षक नाही? दोन वर्षापासून। कोरोनापासून शाळा उघडली की नाही शिक्षक असून शाळेत? सरकारची शाळा ढालसिंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष होती। या नात्याने मी या बऱ्याच दिवसापासून आमच्या इथे शिक्षक नाही आहे। शिक्षकांनी वारंवार प्रशासन दरबारी कागदपत्रे हे करूनसुद्धाही शिक्षक मिळत नाही आहे। त्यामुळे आज इथे पंचायत समितीसमोर खूप शाळा भरवण्यात येत आहे आणि लवकरात लवकर शासनाने या गोष्टीचा विचार करावा। आणि भारत हा 75 वर्षामध्ये पदार्पण अमृतवर्षामध्ये पदार्पण करत आहे तरीसुद्धा शिक्षक मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत जर का या शाळेला शिक्षक लाभला नाही तर शाळा मराठी शाळा लवकरात लवकर बंद होण्याचा या प्रशासनाला जबाबदार असेल एवढंच मी याबद्दल बोलू शकतो। आम्हाला शिक्षक कायमस्वरूपी पाहिजे। शिक्षणासाठी मोर्चा काढलेला आहे। येणाऱ्या काळात आपण येत्या 15 ऑगस्टला 75वा रौप्य महोत्सव साजरा करतोय देशाचा। आणि 75वा रौप्य महोत्सव साजरा करत असताना आपल्या भागामध्ये शाळेला शिक्षक नाही ही खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आहे। खरं तर आपल्या देशाचं संविधान सांगतं की सर्वांना समान अधिकार असला पाहिजे, इक्वॅलिटी असली पाहिजे, परंतु आज आपल्या शिक्षणातच इक्वॅलिटी गायब झालेली आहे। त्याचं कारण असं आहे की गोरगरिबाची जी मुलं आहे ही प्राथमिक शाळेमध्ये शिकत असतात, जे मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातले आणि थोडं पोटाला चिमटा काढून शिक्षणावर खर्च करू शकतात अशा लोकांची मुलं ही NCERT किंवा CBSE पॅटर्नच्या शाळांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी शिक्षण घेतात।
आपल्या ज्या शासनमान्य ज्या शाळा आहे ह्या 8वीपर्यंत सर्रास ढकलमगाडी शिक्षण आहे, जिच्यामध्ये विद्यार्थी शाळेत यो किंवा ना यो तो विद्यार्थी पासच होतो आहे. या शिक्षणाच्या धोरणामुळे काय होत चाललं आहे की ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्याची पटसंख्या प्रामुख्याने कमी होत चाललेली आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्लिश मिडियमच्या शाळांकडे जाते. याच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की जर तुमचं CBSE आणि NCERT पॅटर्नचा अभ्यासक्रमाच्या शाळा या फक्त जर श्रीमंतांसाठी असतील तर उद्या उठून डॉक्टर, इंजिनियर आणि वकील हे सुद्धा फक्त श्रीमंतांचीच मुलं होतील. गरिबांच्या मुलांना ते शिक्षण घेण्याचा अधिकार नाही का असा मी सरकारला तुमच्या वतीने प्रश्न विचारतो. कारण की जर पुढचा जो बेस आहे हा CBSE आणि NCERT पॅटर्नवर आहे आणि तुमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहे सर्रास ढकलमगाडीवर आहे तर ती मुलं पुढे भविष्यामध्ये 12वीच्या नंतर कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे पास होऊ शकत नाही. कारण त्यांचा बेसच कच्चा आहे आणि पर्यायाने काय झालं आहे की शाळांमधली पटसंख्या कमी, शिक्षकांची संख्या कमी. आज शिक्षकांना 70-80 हजार पगार आहे, परंतु जो तो म्हणतो की मला माझ्या गावाच्या जवळची शाळा पाहिजे. स्वतः शिक्षकांची मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये आणि हे मात्र आपल्या जवळचं गाव बघताय तर हे कुठंतरी अन्यायकारक आहे. या मुलांना शिक्षक हा मिळणार गरजेचा आहे. खरंच आपण म्हणू शकतो की हर घर तिरंगा, जर आज त्या मुलांना तिरंगा 15 ऑगस्टला झेंडा फडकवण्यासाठी शाळेवर शिक्षक नसेल, तिरंग्याचं महत्त्व नसेल, संविधान त्या शाळेतून शिकवलं जात नसेल, शिक्षणाचा अधिकार नसेल, तर तो तिरंगा लावून उपयोग काय मित्रांनो, असं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज ढालसिंगी गावाच्या या रहिवाशांच्या वतीने आम्ही आज गट शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये 4-5 दिवसासाठी तात्पुरता शिक्षक आपल्याला देण्यात येईल, परंतु जो शिक्षक या ठिकाणी पर्यायी दिलेला आहे कायमस्वरूपी त्या शिक्षकावर कारवाई करण्याचं देखील आश्वासन त्यांनी केलं आहे आणि कारवाई न झाल्यास पुढचा डिसिजन आम्ही गाववासियांच्या वतीने घेऊ. धन्यवाद. परंतु साहेबांनी सांगितलं की जे शिक्षकाची ऑर्डर झालेली आहे ते शिक्षक जर हजर नाही झाले बरोबर आहे संबंधित शिक्षकाला साहेब नोटीस काढताय, त्यांना नोटीस काढल्यानंतर त्यांच्या विरुद्ध पुढची कारवाई होईल. परंतु तत्पूर्वी आपली तत्पुरती व्यवस्था होण्यासाठी साहेब एक शिक्षक आपल्याला अवेलेबल करून देत आहे. सर केंद्र प्रमाणे काय सांगा 8 दिवस वाट पाहिले सर. आता 2 दिवस साहेब होत आलेले आहे, स्वतः बोललेले आहे ठेवावं लागेल. शिक्षक असं म्हटलं 27-7 तुम्ही आमच्या शाळेला शिक्षक दिलाय, आज 15 दिवस झाले काय होत नाही, काय कारण आहे? एक मिनिट, ते करत नाही त्याची आम्ही कारवाई करू. मग करा तुम्ही का करत नाही तुमच्या मागणीनुसार आता साहेबांनी शिक्षक तिथे पाठवणार आहे. जर 2 दिवसामध्ये आपल्याला शिक्षक उपलब्ध नाही झाले तर आपण आपलं आंदोलन जरा अजून पटसंख्या पूर्ण बोलून जिल्हा लेवलवर आपण आपलं आंदोलन करू. पण साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आपल्याला लवकरच शिक्षक मिळेल आपल्या शाळेला. उद्या सुट्टी आता परवा शिक्षक येणार आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.